मागच्या टायमाला एकदम सुपर पीस हलवा दाखवला होता आणि या टायमाला सुरमई दाखवतात बघा. बाबा बाबा सुरमई बघा कसली मोठी काढली तिने. बाप रे बाप एवढी भांडी घासलीस. विचारतोय नुसता. हा बघा मंडळी किती काम करते आणि बोलतात की खात नाही काय बनवत नाही असंच भांडी येते. पारा चढलेला आहे मला वाटत. तू नुसतं माझं नाव खराब करते प्रणित. नाही मी पारा चढलेला. मुझे माफ करना ओम साई राम तुझसे पहले लूंगा अपने बीवी का नाम. दॅट्स राईट. नको माझं नाव नको घेऊ देवांचंच नाव. तर नमस्कार मंडळी. प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजीकर वरती. अजून रागामध्येच आहे. एक डिशवॉशर आण ना. डिशवॉशर असं डिश टाकायचं आणि वॉश होऊन ये. हा नवीनच बायको आणतो ना त्याच्याबद्दल. काय आणते काय काय आणते. तर नमस्कार तुमचं स्वागत आहे आपला मराठी. काय आणते. नवीन डिशवॉशर आणते. नाही काहीतरी वेगळं आहे का आलं मला. डिशवॉशर काही लूज आहे तर टाईट करून देते. वॉर होता होता राहिला इकडे. तर आज बुधवार आहे आणि बुधवार असल्यामुळे उमा काहीतरी तुम्हाला नवीन अलग रेसिपी दाखवणार आहे. है ना. मच्छीचं वरती आहे. तुम्हाला मच्छी कुठला आणते असं बघूया आपण. मच्छी तर मी चांगलीच आणणार आहे कारण भरपूर दिवसांनी आज मासली खाते. मग तुला काय बनवायचं लाईक ग्रेव्ही सुक्क. मला काय पण चालेल. भरपूर दिवसांनी मासली खाते तर काय पण चालेल. मग तुम्हाला फोन करून सांग कुठलं फिश आणते मग तसं मी प्रिपेरेशन करते. चालेल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी अलग मासलीची रेसिपी तर बघायला भेटणारच आहे आणि सोबत मार्केटमध्ये मासलीला काय भाव आहे तेही बघायला भेटणार आहे. ओके. अरे विसरलो मी सांगायला आपल्या भाकरीचा पीठ जरा संपलेला आहे तर भाकरी पण आणणार काय. नाही खरंच कारण आई आहे ना ते आई बनारसला गेलेली आहे ना तर ती मला फोन करून सांगितलं की मी आल्यावर तुला दलून ठेवते. मग खरंच नाहीये तुला दलून ठेवते की पीठाला. पीठाला नंतर इमॅजिन करा उमाला दलून ठेवते त्या गिरणीमध्ये टाकून पूर्ण पीठ. चालेल चालेल काय टेन्शन नको. भाकरी नको बुजून मी घेऊन येते विकत. बघा किती कष्ट करते भाकरी न बुजण्यासाठी. हे बघा एवढा पीठ आहे. मिस्टर इंडिया मध्ये तो कॅलेंडर येतो ना खाली डब्बा घेऊन तसा एक्सप्रेशन. चालेल मी घेऊन येतो भाकरी नो इश्यू. तू तीन भाकरी घेऊन ये. चालेल तीन भाकरी घेऊन येतो. मुझे माफ करना ओम साई राम बीवी से पहले लूंगा अपने बच्चों का. आणि आलोय मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये बघा शेवंडी. शेवंडी किती रुपये किलो आहे याचा. 1200 रुपये किलो. आणि सुरमय बघा आणि घोल मासा बघा. मस्त सर्व प्रकारचे मासे आहेत इकडे बघा. आणि इथे ताई आहे. ताई सुरमय पाहिजे मोठी. काय दिसत नाही सुरमय. हा टँक मध्ये आहे. चालेल उघड मग टँक. हा आणि हा आणि नेहमी आपण इकडे आल्यावरती मोठे मोठे मासे असतात टँक मध्ये. आज बघा खजिना उघडून दाखवणार आहे तुमच्यासाठी. हाय नाही मोठी सुरमय. आणि सुरमय बघा आज. बापरे किती किलो आहे ती. 10-12 किलोची असेल ना. मागच्या टायमाला एकदम सुपर पीस हलवा दाखवला होता आणि या टायमाला सुरमई दाखवतात बघा. ही बघा कसली मोठी. आणखी एक मोठी. बापरे ही तर 14-15 किलोची असेल. बाबा बाबा सुरमय बघा कसली मोठी काढली तिने. लय भारी. हीच कापशील ना. ही तवरी मोठी. तवरा मोठा. तवा नसेल आमच्या घरा. ते मावल नाही पॅन मध्ये. बघा कसली मोठी सुरमय कापतात ते. किती किलो आहे. 16 किलो. बापरे. आणि मस्त एकदम पेटीमध्ये मारून ठेवतात म्हणून रक्त वगैरे मरत नाही. आणि बघा आता कापताना दिसतंय. आज एकदम किंग साईज सुरमयचा बेत केलाय आपण. त्यानिमित्त ताईंना आपण रिक्वेस्ट केली की मोठी सुरमय काप. आणि बघा एका शब्दावरती तिने कापून दिली आपल्याला. त्याबद्दल धन्यवाद. आणि हे बघा ताजा ताजा रक्त नाही. मस्त एकदम. ताजी ताजी मासली पाहिजे असेल तर नक्की एकदा भेट द्या आपल्या दिवाला कोळी या वाड्यामध्ये फिश मार्केटला. सर्व प्रकारचे मासे तुम्हाला भेटतात. अशा मोठ्या सुरमई खायचे आहेत, रावसं खायची आहेत, वामी खायचे आहेत, कोळंबी खायचे आहेत, पापलेटं खायचे आहेत. काय पण खायचं असेल तरी भेट देऊ शकता तुम्ही. जे आपण पीस पाडलेत तुकड्या पाडल्यात ते किती किलो होतात बघा.
बघा किती झालं, एक किलो भर झाली, चार पीस किलो भर झालेत बघा, मस्त. काय भाव आहे सुरमईचा? 1200 रुपये किलो. किंग साईज सुरमई भेटते तुम्हाला, पीस बघा, एक एक सुरमईचा मस्त. या बाजूला ताई आहे ज्यांच्याकडनं आपण मोठ्या माशाची गाबोली घेऊन गेलो होतो, ते त्यांच्याच इकडे बघा, मस्त ताजे ताजे जिवंत काळे मासे. हे खाडीचं आहे ना का गोरे पाण्याचं? खाडीचं नाही, काळा मासा जिवंत आहे ना. हे बघा जिवंत ताजे ताजे एकदम. हे बघा हलते मासा, हा मस्त एकदम ताजे ताजे जिवंत मासे पाहिजे असतील तर नक्की एकदा भेट द्या. चालेल ताई, चला येतो. तर मंडळी मार्केटमधनं आलोय घरी. या बाजूला ओमा आहे जी मासली साफ करताना दिसते. बघा कसे वाटते सुरमय? बापरे टेन्शन आलं मला बघूनच. एवढं मोठं मी नाही बघितलं, हॉटेलमध्ये खाल्लेलं आहे मोठा मोठा, पण कधी घरी नाही बनवलंय. याला म्हणतात किंग फिश, सुरमय मासा, किंग साईज किंग फिश. ओके, आणि ही जर तुकडी जर तू मार्केट आपल्या हॉटेलमध्ये खायला गेलीस तर खूप महाग भेटते. आणि आपण इकडे गेलेलो कुठे, वाशीला होडी रेस्टॉरंट मध्ये, तिथे आपण जी खाल्ली होती ना तीच सुरमई मासा दिसते तुम्हाला. आणि इथे बघा, हे आमटासाठी मी छोट्या छोट्या तुकड्या आणल्यात, आणि या मोठ्या तुकड्या या आपण फ्राय करणार आहोत. तर आज काय रेसिपी बघायला भेटणार आहे आपल्याला? फ्रायची रेसिपी, कारण एवढं मोठं पीस आणलेलं आहे तर फ्रायच करूया ना त्याला. जेव्हा मी घेत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये विचारायला की एवढा मोठा पॅन आहे काय आपल्याकडे फ्राय करायला? आपल्याकडे तो ग्रिल पॅन आहे ना, एक एक करू शकते आपण. करू शकते ना? हा, तर फ्रायची काय युनिक रेसिपी आहे का तुझ्याकडे? युनिक रेसिपी म्हणजे ना, आपण लास्ट टाइम बघ जेवायला गेलेलो किरण सर कडे, तेव्हा ताईनी जे पद्धतीने मॅरिनेट करून ठेवली होती ना फ्रीज मध्ये, ते मला खूप जास्त आवडलं. पण त्याच्यात ऑफकोर्स मी माझा ट्विस्ट घेऊन येणारच आहे, आणि ते ट्विस्ट मी तुम्हाला सांगते. चालेल, तर काहीतरी नवीन पद्धत आहे तिच्याकडे, तीच तुम्हाला दाखवणार आहे. तर बघूया, हे सर्व मच्छी साफ करून घेऊया आणि मग मॅरिनेट करताना भेटूया. अनाया इकडे ये. हे बघ काय आणलंय मी, बापरे तुला मुत्तशींनी इयरिंग्स दिले ना, हे घे माझ्याकडनं मोठे मोठे इयरिंग्स. हा कोणती मासली आहे ओळख? अरे वा, असली कोळीन मुलगी सुरमय. आपण एवढा टाइम दिला सुरमय सुरमय बोलते ती ऐकलंय. वास नाही तुला जळायचा, वास नाही येत. असली कोळीन बोललो तर बघा कशी, असली मल्याळम बोलू काय? हे बघा असली कोळीन मुलगी मस्त आहे ना, कानात लावशील की खाशील? खाशील ना. अॅनिव्हर्सरी झाली मॅडम का? चार चारदा अॅनिव्हर्सरी नाही. अरे इयरिंग्स. अच्छा इयरिंग्स, हा घाल घाल. 1000 रुपयामध्ये काम, 1200 रुपयामध्ये काम होईल आपलं. तीन नाही खाणार, दोन खाणार. हा खूप हेवी होईल नाही तर. तर मीठ आणि आगल लावून ठेवलाय आपण मासलीला, आणि या बाजूला आने आणि ओमानी साहित्यही रेडी केले. तिकडे बघताय तुम्ही, गरम मसाला आहे, मॅगी मसाला घेतलेला आहे, इकडे हल्दी घेतलेली आहे, आणि इथे आहे ना. अच्छा, तू टास्क नाही दिले डोसा सारखं. आणि मॅगी मसाला काय, मॅगी बनवते आपण मॅगी मसाला? मग काय बनवते? ये मी घरातून म्हणजे केरळ मधून कुठून आणलेला कोरिएंडर पावडर आहे. धना केरळ मधून ना, मग कुठून काय बोलतेस? केरळ मधून आणलेला. केरळ मधून मम्मीनी कुठून आणलेला आणि मला? मम्मीनी केरळ मधूनच आणलेला असेल ना, कुठून काय बोलतेस? अरे मम्मीनी मसाला बनवून घेतला. केरळ मधून कुठून आणलेला? केरळ मधन स्टोर मधन आणला असेल. दुकानातून नाही आणलाय प्रणी. कुठून आणलेलं? हा घरात बनवता ते मसाला ना. मला समजलं, मी मस्करी करते. असं हायपर नको, ब्लड प्रेशर वाढू शकते. तसंच सेम मिरची पावडर आहे, पण हे खूप तिखट आहे म्हणून आपण थोडस घेणार आहे. त्याच्या बदले मी कलर साठी काश्मीरी चिली पावडर घेतली. त्याच्या बदली त्याच्या सोबत आणि इथे मी एक तंदूर मसाला घेतलेला. तंदूर मसाला थोडासा कुठून कुठून आणलाय? ते नाही, ते दुकानातून आणलाय. आणि आहे हळद, आणि हे आहे आपला कोकोनट मिल्क. कोकोनट ऑइल मध्ये बनवणार आहेस तू मासली? येस. कशाला?
नॉर्मल ऑइल मध्ये फ्राय करणार मी खाणार आहे. नॉर्मल ऑइल मध्ये फ्राय करणार आहे, मॅरिनेशन मी कोकोनट मध्ये करणार आहे. खूप टेस्टी होईल, डोंट वरी. ओके, आणि इथे जे वेगळं घेतलेलं आहे ते मी तुला सांगितलेलं शारदाताईकडून मी ये टिप घेतला होता. किरण सर यांच्या वाईफ आहे शारदाताई, ती दिलेली टिप आहे ओमाला. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला कोथिंबीर वडी, कोथिंबीर कढीपत्ता आणि उत्तप्पा, आला लसूण पेस्ट. ओके ओके चालेल. हे घेतलेलं आहे कारण ताईनी ना त्या दिवशी मला सांगितलं की तू मसाला ना असं मॅरिनेट करून फ्रीज मध्ये तो अर्धा तास ठेव आणि मग फ्राय करून बघ, टेस्ट येईल. ठीक आहे, ये माझा थोडासा ट्विस्ट आहे, ये ताईचा थोडासा आयडिया आहे, तसं आपण थोडासा वेगळं करूया. ओके डन. तू एवढं जोर का लावतो, हे माझं थोडं ट्विस्ट आहे, हे माझं हे जे काही आहे ते करते त्याला महत्व देऊया आपण. चला कॉन्सन्ट्रेट. आता खूप मोठा मच्छी आहे ना, तर मसाला थोडा कमी जास्त घ्यायला लागेल. ओके डन डन डन. कोण आया? तर अनायची फ्रेंड आलेली आहे, आता बेल वाजवला होता म्हणून प्रणित गेला होता. प्रणित कम बॅक, कम बॅक. तर काय आता कुठे होतो आपण? कुठून? कोरिएंडर पावडर मध्ये होतो, धना पावडर. ओके, आणि आपल्याला थोडासच घ्यायचं कारण हे तिखट आहे. ओके, तर तिखट बनवलं तर तू मग करत बसेल. हा, आणि हे आहे मिरची पावडर कलर साठी आणि आपला काश्मीरी ते जास्त घेते. तंदूर मसाला, तंदूरचा टेस्ट येईल का माहित नाही पण मी बोला ट्राय करूया. ओके, आणि हल्दी. काय हल्दी? हल्दी. ओके, आता जाम एक्साइटेड आहे, काय माहिती काय होणार आहे. आता आपण करूया याला मिक्स. जेव्हा अशी एक्साइटेड होतेस ना तेव्हा तू गाडी शिकायला जातेस तेव्हा त्याची आठवण येते. मग गाडी चालवणे खूप सोपे आहे आणि 5-10 मिनिटांनंतर ठुस. आणि याला ओला करायला आपल्याला काय टाकलेला टाकायला लागेल? कोकोनट ऑइल. आणि बघा कसं जे काही आपण दाखवले होते मसाले ते सर्व ऍड केलेले आहेत पदार्थ आणि त्याच्यामध्ये आता कोकोनट ऑइल मिक्स करतोय. वाह, तर मासली तर एकदम भारीच आहे आणि तिच्याची भारीच वाट लावणार आहे उमा. आता वाट नाही लावणार आहे, भारी मसाला असणार आहे, भारीच बनवणार आहे, बघूया. डोंट वरी मॅन. ताजी ताजी रक्त भरलेली सुरमई आणली आणि आता अवघड टाकणार आहे त्याच्यामध्ये. अवघड नको करू याला, अवघड सॉरी अगल 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 टाकणार आहे अगल. आणि बघा मस्त सुगंध आलाय आता त्या. पद्धत आवडत असेल तर थांबा, ट्राय नका करू, मला आधी टेस्ट करू द्या, नंतर मी तुम्हाला सांगते. आणि काटा लागला वाटतं? नाही नाही, हात तिखट आहे. हात तिखट आहे, मसाला तिखट. आजकाल मराठीची वाट लावते ही मुलगी. थोडं असं आपल्याला पाणी टाकायला लागेल कारण आतापर्यंत ते येणं झालं, ओला नाही झालं. चला तर एक तर बघताय तुम्ही मस्त एकदम मसाला झालेला आहे आपल्या रेडी. आता त्याच्यामध्ये चवी अनुसार मीठ टाकूया. इथे टाकलेलं आहे तरी या मसाल्याला पण टाकूया ना. काय आपण इथे टाकलेलं आहे? म्हणजे ये मच्छीला टाकलेलं आहे ना, तेच ते जो मेन शब्द असतो तो नेहमी खायची सवय आहे तिला म्हणून भूक नाही लागत. बघा नॉनसेन्स थिंग्स. चला आता सर्व मसाले मिक्स करून घेऊया मग. हा, तर आता मिक्स करून घेऊया मग मच्छीला लावताना भेटूया. ओके, किंग साईज सुरमईला, किंग साईज सुरमईला, किंग साईज मसाला. तर मंडळी तुम्ही बघताय कसे भरभरून मसाले लावलेले आहेत ना, आणि ग्रीन पण मस्त वाटतंय, एकदम टेम्पटिंग वाटतंय ना, भारी मजा येणार आहे खायला. तर मार्केटमध्ये जाताय तर नक्की ट्राय करा, अशी सुरमई ताजी ताजी भेटत असते नेहमी. आता यांना काय करणार उमा? यांना आपण अर्धा तास ठेवूया. आता यांना फ्रीज मध्ये ठेवायचं आहे मॅरिनेट करून. ओके, मध्ये मी फटाफट साठी ठेवलेलं आहे. ओके, हे बघा राहा, आता अर्धा तास नंतर भेटूया आपण. ओके चला. तर मंडळी, तर मंडळी अर्ध्या तासाने आलोय आपण आणि मासली बघा झाली ना मॅरिनेट बऱ्यापैकी पकडलंय ना मसाला, एकदम पकडलाय आणि बऱ्यापैकी मॅरिनेट झाली. बघा कशी वाटते ना, कडक झाली एकदम, म्हणजे उठवलंच तरी तो मसाला निघणार नाही ना तिकडनं, त्या बाजूने उठव. तर मासली घरी आणताय तर अशीच मॅरिनेट करा आणि अर्धा तास त्याला फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे जो मसाला आहे तो एकदम चिकटून पकडून जाईल त्याला. आणि अर्ध्या तासामध्ये उमाने बघा इकडे सुरमईचा रस्सा पण बनवलाय मस्त एकदम केरला स्टाईल. आणि ते कुकरमध्ये
काय बनवलीस? इंद्रायणी. इंद्रायणी राईस. आणि एक बाजूला इथे तवा पण ठेवलाय, पॅन ग्रिल फ्राय होणार आहे. आणि मी आणलेली भाकरी पण आहे इथे. आणि हे बघा, ऑइल स्प्रेड करताना दिसते आणि ब्रशचा वापर करताना दिसते इकडे. बापरे, फटाके फुटले. पाणी होतं त्याच्यात. ते पाणी कोण ठेवते काय त्याच्यात? ब्रश मध्ये रे. काय एक दिवस वाट लागेल. बोलणार होतो सकाळी ब्रश घासायची सवय नाही म्हणून अशी सर्व होते बघा. चला आता ब्रश वगैरे लावलाय, आता एक एक तुकडी मस्त पैकी फ्राय करून घेऊया. बघा बिलकुल सुटत नाही ना, मस्त एकदम. ये सुरमई तवा फ्राय किंग फिश. मंडळी 9:30 वाजलेत आणि जेवणामध्ये बघा किंग साईज सुरमय आणि सुरमईचा रस्सा आणि ओमानी नाही भाजलेली भाकरी. बापरे, आणायला अर्धच सुरमय दिली. तू हाफ तिकीट आहेस ना म्हणून आंघोळ वगैरे केलीस ना. आपल्या फ्रेंड सोबत पण, तिच्या फ्रेंड सोबत पण केली आणि आता जेवायला बसली बघा मंडळी. आणि आता तुम्हाला मी सुरमईची तुकडी खाऊन दाखवतो. मस्त लिंबू वगैरे मारून आहे ना अनया. काय आहे अनया? हे सुरमय. आणि बघा कशी मऊ मऊ आहे सुरमय आमची. जाम भारी. काहीतरी आगळीच वेगळीच चव येते ना. आणि जे काय मसाले तू लावलेस, मॅरिनेट केलेस, भारीच भारी, एकदम भारी. हा तर आणि रस्सा बघा, अरे वा, लबलबीत रस्सा आहे उमा. रस्सा तो खाऊन तर तुझ्या आईची आठवण आली. केरळ स्टाईल मध्ये रस्सा बनवला. मस्त मॅच बघत खाऊया आता मावर. खाऊया आता सुरमय मावर. जाम भारी लागते मला तर, लय आवडली. तुला नाही आवडली? नाही आवडली तर ठेव, मी खाईन. आवडली ना? सुरमय असा मासा आहे ज्याच्यामध्ये बिलकुल काटा नसतो. बघा दिसते काय काटा तुम्हाला? असतो पण एक बोन, सिंगल बोन काटा असतो. तर पापलेट कोळंबी खात असाल तर सुरमई ही ट्राय करा. आणि सुरमय आणताय तर एकदा किंग साईज सुरमय घेऊन या. पण घरी मोठा तवा पण असला पाहिजे ना उमा. किंग साईज आणि छोटा साईज मध्ये फरक काय नाही, पण खायला मजा येते. हॉटेल सारखं. चला हॉटेल सारखं. तर मंडळी, कशी वाटली आजची पद्धत? नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच तुम्ही ट्राय करून बघा घरी, खूप मस्त वाटते. म्हणजे जे कोथिंबीर आणि जे कढीपत्ता टाकलं होतं त्याचा थोडा क्रिस्पीनेस येते ना. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, आवडला असेल तर काय करायला लागेल अनया? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब करा मंडळी. आणि प्रणित साठी पण एक लाईक करा. जाम ताजी ताजी मावरा आणलाय त्यासाठी नक्की लाईक करा. चला बाय.